नमस्कार मित्रांनो, मी अजय कदम आणि आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे की 2021 SSC बोर्डाचा रिझल्ट हा कसा बघायचा। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा। तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सिंपली क्रोम ब्राउझरची आवश्यकता आहे। क्रोम ब्राउझर ओपन करायचं। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये एक आपल्याला वेबसाईट टाईप करायची आहे, mh-ssc.ac.in। ही वेबसाईट मित्रांनो टाईप केल्यानंतर तुम्ही सर्च करायचं। वेबसाईट तुम्ही ही लिहून घेऊ शकता। सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे 3 सर्व्हर दिसतील, सर्व्हर 1 सर्व्हर 2 आणि सर्व्हर 3। तर तुम्ही या तिन्हीपैकी कोणत्याही सर्व्हरवरून तुमचा रिझल्ट पाहू शकता। सर्व्हर 1 जर प्रॉब्लेम असेल तर सर्व्हर 2 वापर करा। तर मी सर्व्हर 1 वापर करतो। सर्व्हर 1 क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडासा वेळ याच्यामध्ये जाईल, कारण वेबसाईट थोडीशी लोड घेत आहे, किंवा काही वेळेस तुम्हाला सर्व्हर अनअवेलेबल असाही मेसेज येईल। परंतु तुम्ही 1 ते 2 वेळा रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला हे पेज म्हणजे SSC रिझल्ट 2021 हे पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर इथं तुमचा सीट नंबर काय असेल तो टाकायचा। मित्रांनो मी इथे सीट नंबर टाकतो। मी माझा इथे सीट नंबर टाकलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमच्या आईचे नाव, ज्यांचा रिझल्ट बघायचा आहे त्यांच्या आईचे नाव इथे टाकायचे आहे। मी आईचे नाव इथे टाकलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर व्ह्यू रिझल्ट या बटणावरती क्लिक करायचं। व्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट हा तुमच्या स्क्रीनवरती दिसेल। तुम्ही थोडा वेट करू शकता मित्रांनो, कारण वेबसाईट थोडीशी लोड घेत आहे। जरी तुम्हाला रिझल्ट दिसला नाही तर तुम्ही 1 ते 2 वेळेस रिफ्रेश केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल। मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे माझा रिझल्ट दिसत आहे। इथे तुम्ही खाली प्रिंट अँड डाउनलोड म्हणजे प्रिंटसुद्धा देऊ शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।